हेलो ऑल, या कन्सेप्टमध्ये आपण बघणार आहोत डीएनए ॲज अ जेनेटिक मटेरियल. हे प्रूव्ह करण्यासाठी काही शास्त्रज्ञांनी एक्सपेरिमेंट्स केलेले आहेत. त्या एक्सपेरिमेंटची आपण ह्या ठिकाणी माहिती घेणार आहोत. First experiment is the Griffith experiment. See, in 1928, Frederick Griffith performed an experiment on bacterium streptococcus pneumoniae that causes pneumonia in humans and other mammals. Okay, experiment कोणावर केलेला आहे तर streptococcus pneumoniae नावाच्या बॅक्टेरियावर. Okay, that is causing the pneumonia in human and other mammal. आता ह्या बॅक्टेरियाच्या त्याने दोन स्ट्रेन घेतलेले आहेत. See here, streptococcus pneumoniae दोन स्ट्रेन म्हणजे प्रजाती. पहिली आहे ती व्हायरुलंट स्मूथ पॅथोजेनिक अँड एनकॅप्सुलेटेड एस टाईप, अँड अनदर इज नॉन व्हायरुलंट रफ नॉन पॅथोजेनिक अँड नॉन कॅप्सुलेटेड आर टाईप. थोडक्यात लक्षात ठेवायचं, एक आहे ती व्हायरुलंट आहे, एक आहे ती नॉन व्हायरुलंट अँड नॉन पॅथोजेनिक आहे. ओके, स्मूथ दॅट इज द एस टाईप अँड रफ दॅट इज द आर टाईप वॉल्ट. ठीक आहे, देन आता ह्या दोन प्रजाती घेऊन त्यांनी काय केलं आहे, दोन स्ट्रेनच्या त्यांनी माऊसवर त्यांनी काय केलं आहे, एक्सपेरिमेंट केलेला आहे. तो कशा पद्धतीचा केलेला आहे या ठिकाणी बघा. सी नाव, पहिला त्यांनी घेतलेली आहे ती एस स्ट्रेन घेतलेली आहे, दॅट इज द एनकॅप्सुलेटेड ऑर दॅट इज द व्हायरुलंट वन. ओके, अँड दॅट हॅज बीन इंजेक्टेड टू अ माऊस. आता ह्या ठिकाणी काय झालं आहे, माऊस ह्या ठिकाणी मेलेला आहे, माऊस डाईज. ओके, वेन ही हॅज इंजेक्टेड द व्हायरुलंट स्ट्रेन इन द माऊस. ओके, ऑब्विअस इट इज, साहजिकच आहे. देन दुसरा एक्सपेरिमेंट केलेला आहे तो आर स्ट्रेन, दॅट इज द नॉन व्हायरुलंट नॉन पॅथोजेनिक. त्याने काय केलेली आहे, दुसऱ्या एका उंदराला त्याने इंजेक्ट केलेली आहे. त्यावेळेला अर्थातच या ठिकाणी काय झालं आहे, ॲज द आर स्ट्रेन इज नॉन व्हायरुलंट, माऊस काय झालेला आहे, अर्थातच तो जिवंत राहिलेला आहे. ओके, देन त्यानंतर त्याने थर्ड पार्टमध्ये एक्सपेरिमेंट काय केलेला आहे बघा. ह्या ठिकाणी हिट किल्ड व्हायरुलंट एस स्ट्रेन, म्हणजे ह्या ठिकाणी हा जो व्हायरुलंट स्ट्रेन होता त्याने काय केलं आहे, हीट प्रोव्हाइड केलेली आहे. या ठिकाणी आपल्याला दिसते फ्लेम आहे या ठिकाणी. ओके, हीट प्रोव्हाइड केल्यानंतर काय केलं आहे, ती स्ट्रेन त्याने दुसऱ्या एका उंदराला इंजेक्ट केलेली आहे. त्यावेळेला मात्र काय झालेला आहे, तो माऊस जिवंत राहिलेला आहे, उंदीर. ठीक आहे, एस स्ट्रेन असूनसुद्धा त्याला उष्णता दिलेली आहे, त्यामुळे काय झालेलं आहे, त्यामुळे असेल किंवा त्यामध्ये काही बदल झालेले असू शकतात, त्यामुळे सुद्धा तो उंदीर मेलेला नाही आहे, ह्या ठिकाणी जिवंत राहिलेला आहे. ठीक आहे, आणि चौथ्या भागामध्ये त्याने काय केलं आहे बघा, हिट किल्ड व्हायरुलंट एस स्ट्रेन, म्हणजे ही स्ट्रेन त्याने घेतली, प्लस त्याने काय केलेलं आहे सांगा, लाईव्ह नॉन व्हायरुलंट आर स्ट्रेन, ही स्ट्रेन घेतली. ठीक आहे, ह्या दोघांचं एकत्रीकरण करून त्याने ज्या वेळेला एका उंदराला इंजेक्ट केलं त्यावेळेला त्याला रिझल्ट काय मिळालेला आहे, इथे उंदीर मेलेला आहे. ठीक आहे, ॲक्च्युली काय व्हायला हवं होतं, आर स्ट्रेन आहे ही नॉन पॅथोजेनिक आहे, नॉन व्हायरुलंट आहे, प्लस हिट किल्ड व्हायरुलंट एस स्ट्रेनसुद्धा उंदराला जिवंत ठेवते, बरोबर आहे. हे दोन्ही घटक एकत्र केल्यानंतरसुद्धा काय झालेलं आहे, तो उंदीर ह्या ठिकाणी मेलेला आहे. ओके, सो सरप्राइझिंग रिझल्ट दिस ग्रिफिथ हॅज गॉट. ब्लड सॅम्पल फ्रॉम द डेड माऊस कंटेन द लाईव्ह व्हायरुलंट एस स्ट्रेन. ज्यावेळेला त्याला काय मिळालेलं, ज्यावेळेला ह्याचे ब्लड सॅम्पल घेतले गेले त्यावेळेला त्याला असं आढळलं की त्या ब्लड सॅम्पलमध्ये त्याला व्हायरुलंट एस स्ट्रेन आढळून आला, जो हा आहे बघा सुरुवातीचा. ठीक आहे, म्हणजेच त्याने काय ऑब्झर्व केलं बघा ह्या ठिकाणी, ही हॅज कन्क्लुडेड दॅट द आर टाईप बॅक्टेरिया मस्ट हॅव टेकन अप समथिंग. हा जो आर टाईप होता नॉन व्हायरुलंट, त्याने काय केलं आहे, ह्या हिट किल्ड व्हायरुलंट एस स्ट्रेनमधून असं काहीतरी एक घटक त्याने घेतलेला आहे आपल्याकडे, की ज्यामुळे हा आर स्ट्रेन जो नॉन व्हायरुलंट होता तो व्हायरुलंटमध्ये कन्वर्ट झालेला आहे, म्हणजे आर स्ट्रेन एस स्ट्रेनमध्ये कन्वर्ट झालेली आहे थोडक्यात. ओके, आणि त्या घटकाला किंवा त्या कंपोनंटला त्याने ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, विच अलाउज आर स्ट्रेन टू गेट ट्रान्सफॉर्म्ड इन टू स्मूथ कोटेड बॅक्टेरियम अँड बिकम द व्हायरुलंट वन. ओके, अनएक्सपेक्टेड रिझल्ट होता हा, पण त्याला समजलं की त्याने आर स्ट्रेन हा एस स्ट्रेनमध्ये कन्वर्ट ज्यावेळेला झाला त्यावेळेला त्याने आर स्ट्रेनने हिट किल्ड एस स्ट्रेनमधून एक असा घटक घेतलेला आहे की ज्यामुळे त्याचं कन्वर्जन झालेलं आहे फ्रॉम नॉन व्हायरुलंट टू व्हायरुलंट. ठीक आहे, आणि त्याला त्याने ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल म्हटलेलं आहे. या ठिकाणी त्याने कुठेही डीएनए असा शब्द उच्चारलेला नाही किंवा डीएनएचा उल्लेख केलेला नाही आहे. ओके, बिकॉज इट वॉज अंडर द एक्सपेरिमेंटल वर्क, त्याचं एक्सपेरिमेंट चालू होते आणि त्याला फक्त असं ऑब्झर्व झालेलं आहे की एखादा ट्रान्सफॉर्मिंग घटक असा आहे की ज्यामुळे एक भाग दुसऱ्या भागामध्ये व्हायरुलंट नॉन व्हायरुलंट व्हायरुलंटमध्ये कन्वर्ट होऊ शकतो. ठीक आहे, सो दिस इज अबाउट द ग्रिफिथ्स एक्सपेरिमेंट.
द नेक्स्ट एक्सपेरिमेंट हैज बीन कैरिड आउट बाय एवरी मैकार्टी एंड मैकलियोड, ठीक है. इन 1944 आफ्टर सम 10 ईयर्स ऑफ रिसर्च एंड एक्सपेरिमेंटेशन, एवरी मैकलियोड एंड मैकार्टी फर्स्ट एविडेंस्ड टू प्रूव द डीएनए इज अ जेनेटिक मटेरियल थ्रू देअर एक्सपेरिमेंट्स. या ठिकाणी काय झालेलं आहे बघा, यांनी अराउंड 10 वर्षानंतर ग्रिफिथने जे एक्सपेरिमेंट केलेले आहेत तेच पुन्हा रनआउट करून बघितले आणि त्याचा जो एंडचा रिझल्ट होता म्हणजे ज्या वेळेला आर स्ट्रेन एस स्ट्रेनमध्ये कन्वर्ट होते ते कशामुळे होते हे फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग त्यांनी काय केलेलं आहे, शेवटचा जो एक्सपेरिमेंटल वर्क त्यांना मिळालेला आहे, शेवटचा जो भाग डीएनए सॅम्पल जे मिळालेले आहेत त्या डीएनए सॅम्पलमध्ये त्यांनी काय केलं आहे, शेवटचा भाग म्हणजे हिट किल्ड एस स्ट्रेन आणि नॉन व्हायरुलंट आर स्ट्रेन एकत्रित करून ज्या वेळेला त्या माऊसला इंजेक्ट करण्यात आलं आणि ज्या वेळेला तो माऊस त्या ठिकाणी डेड झालेला आहे, बरोबर आहे, आणि त्याचे ब्लड सॅम्पल्स त्या ठिकाणी त्यांनी कलेक्ट केलेले आहेत, ठीक आहे, किंवा त्याचं घटक रक्तातले घटक त्यांनी घेतलेले आहेत. आता ह्या ठिकाणी बघा त्यांनी काय केलं आहे, 4 टेस्ट ट्यूबमध्ये त्यांनी पहिल्यांदा कल्चर मिडियम घेतलेलं आहे. आता कल्चर मिडियम म्हणजे काय, तर ह्या ठिकाणी त्या बॅक्टेरियाला ग्रो होण्यासाठी लागणारं पोषक द्रव्य आपण म्हणूया किंवा पोषक घटक म्हणूया, ठीक आहे. सो 4 टेस्ट ट्यूबमध्ये त्यांनी काय केलेले आहेत बघा, कल्चर मिडियम पहिल्यांदा ठेवलेले आहे, ठीक आहे, आणि कल्चर मिडियममध्ये त्या पर्टिक्युलर माईसमधले कार्बोहायड्रेट्स ऑफ एस टाईप घेतलेले आहेत जे त्याच्या शरीरामध्ये आढळले शेवटी, ठीक आहे, कार्बोहायड्रेट्स घेतले, त्याच्यानंतर प्रोटीन्स घेतले, त्याच्यानंतर डीएनए ऑफ एस टाईप अँड डीएनएज, या ठिकाणी एक एन्झाईमसुद्धा घेतला आणि शेवटी मात्र त्यांनी फक्त डीएनए मॉलिक्यूल घेतलेलं आहे ऑफ एस टाईप, ठीक आहे. त्यांना असं आढळून आलं की पहिल्या 3 टेस्ट ट्यूबमध्ये कोणतंही ट्रान्सफॉर्मेशन झालेलं नाही आहे, म्हणजे आर स्ट्रेन जी होती नॉन व्हायरुलंट नॉन पॅथोजेनिक ती तशीच राहिलेली आहे, ओके, इन्स्पायर्ड ऑफ दिस पर्टिक्युलर, म्हणजे कार्बोहायड्रेट हा घटक तो नाही आहे की ज्यामुळे काय सांगा आर एसमध्ये ट्रान्सफॉर्म झालेली नाही आहे झालेली आहे, किंवा प्रोटीन तो घटक नाही आहे, किंवा डीएनए आणि डीएनएसुद्धा तो घटक नाही आहे, पण ज्या ठिकाणी फक्त डीएनए मॉलिक्युल घातला गेला, लक्षात घ्या, ज्या ठिकाणी फक्त डीएनए मॉलिक्युल आहे त्या पर्टिक्युलर कल्चर मिडियममध्ये त्यावेळेला मात्र त्यांना इथे आर स्ट्रेन बरोबरीने एस स्ट्रेन सुद्धा त्यांना दिसत आहेत बघा, आणि हळूहळू त्यांची संख्या सुद्धा वाढत गेली एस स्ट्रेनची, दॅट इज द व्हायरुलंट वन. आणि ह्यामध्ये त्यांनी प्रूव्ह केलं की डीएनए हा असा घटक आहे की ज्यामुळे काय होतो नॉन व्हायरुलंट आर स्ट्रेन व्हायरुलंट एस स्ट्रेनमध्ये कन्वर्ट होते, ओके. सो एव्हरी मॅकार्टी अँड मॅकलियॉड दे वेर द फर्स्ट वन टू नेम दिस पर्टिक्युलर ऑर टू कॉइन दिस पर्टिक्युलर वर्ड दॅट इज द डीएनए ॲज अ जेनेटिक मटेरियल आहे, ठीक आहे. दीज एक्सपेरिमेंट्स प्रूव दॅट द ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल जे ग्रिफिथने म्हटलं होतं इज ओनली द डीएनए, बट ऑल बायोलॉजिस्ट वेअर नॉट कन्व्हिन्स्ड ऑफ देअर एक्सपेरिमेंट, ओके. देन द थर्ड एक्सपेरिमेंट्स वेअर रन अप बाय द हार्शे अँड चेस, ओके, हार्शे अँड चेस एक्सपेरिमेंट असं त्याला म्हटलं जातं. हार्शे अँड चेस वर्क विथ द व्हायरस, आता ह्यांनी व्हायरसवर काम केलेलं आहे बघा, व्हायरसवर एक्सपेरिमेंट केलेलं आहे, ओके. एव्हरी मॅकलियोड आणि मॅकार्टीने बॅक्टेरियाचा वापर केला एक्सपेरिमेंटसाठी आणि ह्यांनी व्हायरस वापरलेला आहे दॅट इन्फेक्ट द बॅक्टेरिया, दॅट इज द बॅक्टेरियो फेजिस किंवा बॅक्टेरियो फाज, ओके. मागील वर्षाच्या पुस्तकामध्ये आहे बघा, आपण तो रेफरन्ससुद्धा घेतलेला आहे. बॅक्टेरियो फाज हे असे व्हायरस आहेत की जे बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतात, ठीक आहे. देन सी विच आर कंपोज ऑफ डीएनए अँड प्रोटीन. आता ह्याच्यामध्ये हे कशाने बनलेले आहेत, बॅक्टेरियो फाज डीएनए आणि प्रोटीनने बनलेले आहेत, लक्षात घ्या काय चाललंय ते. दे युज्ड रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस दॅट इज 32P इन द मिडियम फॉर सम व्हायरस अँड रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर 35S फॉर सम अदर्स. त्यांनी या ठिकाणी रेडिओ ॲक्टिव्हिटीचा वापर केलेला आहे बघा. रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरस एका मिडियममध्ये वापरलेला आहे, ओके, ज्याच्यामध्ये एक काही बॅक्टेरियो फाज आहेत आणि दुसऱ्या मिडियममध्ये त्यांनी रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर वापरलेला आहे, ठीक आहे. देन कारण का वापरलेले आहे सांगा, हे सल्फर आणि हे पर्टिक्युलर हा जो फॉस्फरस घटक आहे बिकॉज इट हॅज बीन सीन इन द डीएनए मॉलिक्युल. फॉस्फरस माहिती आहे आपल्याला, पेंटोज फॉस्फेट ग्रुप त्यामध्ये असतो डीएनएमध्ये, बरोबर आहे ना. सो दॅट्स वाय दे हॅड बीन यूज दिस पर्टिक्युलर डीएनएसाठी त्यांनी काय केलं आहे, डीएनए डिटेक्ट जर करायचं असेल तर त्यांना त्याच ठिकाणी फॉस्फरस हा त्यांनी वापरलेला आहे आणि दोन्ही ठिकाणी त्यांनी रेडिओ ॲक्टिव्हिटीचा वापर केलेला आहे, ओके. देन आता ह्या ठिकाणी बघा, बॅक्टेरियोफाज दोन आहेत, या ठिकाणी सल्फर लेबल्ड प्रोटीन कॅप्सूल ह्यामध्ये, आता ह्या बॅक्टेरियोफाजमध्ये प्रोटीन पण आहे आणि डीएनए पण आहे, बरोबर आहे. देन सल्फर लेबल्ड प्रोटीन कॅप्सूल, आता ह्याने ह्या बॅक्टेरियोफाजला काय केलं आहे, प्रोटीन सॉरी सल्फरने लेबल केलेलं आहे. लेबल म्हणजे आपण त्याला सोप्या भाषेमध्ये टॅगिंग म्हणूया, ठीक आहे. सल्फरने लेबल केलेलं आहे आणि त्यानंतर ह्या ठिकाणी आपण बघूया की ह्या ठिकाणी त्याला फॉस्फरसने लेबल केलेलं आहे, कारण डीएनएमध्ये जो आपण न्यूक्लिओटाईड सिक्वेन्स म्हणतो त्या ठिकाणी आपल्याला फॉस्फेट ग्रुप दिसून येतो, बरोबर आहे. त्यासाठी ह्या ठिकाणी ह्याला एकाही बॅक्टेरियोफाजिसना फॉस्फरसने लेबल केलेलं आहे.
ओके का, कारण बॅक्टेरियोफाजमध्ये प्रोटीनसुद्धा असतात आणि DNAसुद्धा असतात, लक्षात घ्या, ठीक आहे. देन देन त्याच्यानंतर काय केलं आहे, दिस पर्टिक्युलर बॅक्टेरियोफेजिस दे आर अलाउड टू इन्फेक्ट द बॅक्टेरिया, म्हणजे हे व्हायरस त्यानंतर काय केले आहेत, ई कोलाय नावाच्या बॅक्टेरियाला इन्फेक्ट करण्यासाठी त्यांना तयार केलेलं आहे. थोडक्यात त्याच्यामध्ये 3 स्टेप आहेत बघा, इन्फेक्शन, ब्लेंडिंग आणि सेंट्रीफ्युगेशन. ओके, सुरुवातीला तुम्हाला दिसतंय की त्या सरफेसवर तो बसलेला आहे व्हायरस दोन्हीकडे, त्यानंतर हळूहळू तो काय करणार आहे, आतमध्ये इन्सर्ट करणार आहे, म्हणजे जे काही त्याच्यामध्ये मटेरियल आहे बघा त्या ठिकाणी. आता ह्या ठिकाणी हा प्रोटीन कोट आतमध्ये येणार आहे, ह्या ठिकाणी काय येणार आहे, तिथे DNA मॉलिक्युल, म्हणजे जे काही कंटेंट आतमध्ये आहेत थोडक्यामध्ये, कोटिंग जे आहे किंवा DNA कोर जो आहे, तो त्या ठिकाणी काय होणार आहे, हळूहळू ज्या वेळेला इन्फेक्शन होईल त्यावेळेला हळूहळू आतमध्ये इन्सर्ट होणार, ठीक आहे. देन आफ्टर द इन्फेक्शन दिस पर्टिक्युलर हा जो रिमेनिंग भाग आहे तो बाजूला होणार, ह्याला म्हटलं जातं ब्लेंडिंग म्हटलं जातं. ओके, सो वॉट एवर द प्रोटीन कॅप्सूल दॅट इज सल्फर लेबल्ड असेल, हा सगळा भाग बाहेर पडणार बघा, आणि त्यातला आतला जो कोअर असेल DNA कोर, तो आतमध्ये ह्या ठिकाणी येणार आहे ब्लेंडिंग. आणि त्यानंतर सेंट्रिफिकेशन ज्या वेळेला केलं गेलं, सेंट्रिफिकेशन म्हणजे काय, वर्लिंग आपण ज्याला म्हणतो, ठीक आहे. सेंट्रिफिकेशन ज्या वेळेला केलं गेलं त्यावेळेला पहिला जो भाग होता त्यामध्ये नो सल्फर डिटेक्टेड इन द सेल, सेलमध्ये त्या बॅक्टेरियल सेलमध्ये कुठेही सल्फर डिटेक्ट झालेला नाही आहे, जरी ह्या ठिकाणी सल्फर हा काय केलेला आहे, सल्फरने तो प्रोटीन कॅप्सूल जो आहे तो लेबल केलेला होता, तरीसुद्धा सल्फर ह्या ठिकाणी उतरायला हवा होता, ओके नाही का, कारण ह्या ठिकाणी त्याला लेबल केलं गेलं होतं रेडिओ ॲक्टिव्ह सल्फरने, बरोबर आहे ना, त्याच्या प्रोटीन कॅप्सूलला किंवा प्रोटीन कोटला. पण ह्या ठिकाणी ज्या वेळेला सेंट्रिफिकेशन झालं त्यावेळेला सल्फर आलेला नाही, प्लस सल्फर डिटेक्टेड इन द सुपरनटंट, म्हणजे जो काही सेंट्रिफिकेशन नंतर टेस्ट ट्यूबमध्ये वरचा भाग राहतो, बरोबर आहे ना, गाळ म्हणजे जड जो कंपोनंट असेल तो खाली बसतो आणि जो लाईट असतो तो वरती येतो, त्याला म्हटलं जातं सुपरनटंट वरचा भाग. सल्फर कुठे आढळला, तर वरच्या भागामध्ये आढळला, ठीक आहे. पण ह्यामध्ये मात्र बघा, ह्या ठिकाणी ज्या वेळेला सेंट्रिफिकेशन केलं त्यावेळेला मात्र फॉस्फोरस डिटेक्टेड इन द सेल, फॉस्फरस का डिटेक्ट झाला ह्या ठिकाणी, कारण DNA जर असेल तर त्यातच काय होतं, त्या ठिकाणी फॉस्फेट ग्रुप त्या ठिकाणी अर्थातच प्रेझेंट असणार. सो फॉस्फरस इज डिटेक्टेड इन द सेल अँड नो फॉस्फरस डिटेक्टेड इन द सुपरनटंट, फॉस्फरस कुठेही वरती आलेला नाही आहे, फॉस्फरस त्या सेलमध्येच काय झालेलं आहे, डिटेक्ट झालेला आहे. म्हणजेच काय सांगितलेलं आहे, ह्या बॅक्टेरियामध्ये काय झालेले आहे, ह्या व्हायरसेसचा म्हणजेच काय, तो हा जो DNA कोर होता बघा आतला, हा जो तुम्हाला दिसतोय DNA कोर, आणि इथे आहे तो सल्फर लेबल्ड प्रोटीन कॅप्सूल, बरोबर आहे. DNA कोर जो हा होता तो ह्या ठिकाणी या बॅक्टेरियल सेलच्या आतमध्ये आलेला आहे. ओके, दॅट मीन्स दिस पर्टिक्युलर बॅक्टेरियोफाज हॅज इन्फेक्टेड दिस पर्टिक्युलर बॅक्टेरियल सेल किंवा ई कोलाय. सो दिस इज द हार्शे अँड चेस एक्सपेरिमेंट, म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांनी काय प्रूव्ह केलेलं आहे की प्रोटीन कोट नाही आहे ह्या ठिकाणी, म्हणजे प्रोटीन ॲज अ जेनेटिक मटेरियल आहे की DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल आहे, हे त्यांना फाइंड आउट करायचं होतं. प्रोटीन ह्या ठिकाणी जो सल्फर आहे प्रोटीन कॅप्सूल आहे किंवा सल्फरने लेबल केलेला प्रोटीन आहे, तो सल्फर कुठेही ह्या ठिकाणी दिसलेला नाही बघा. पण जो फॉस्फोरसने ज्या वेळेला DNAला लेबल केलं गेलं, तो फॉस्फोरस मात्र ह्या सेलमध्ये उतरलेला दिसला. म्हणजेच काय आहे, इट इज द इंडिकेशन दॅट DNA इज प्रेझेंट अँड DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल, ठीक आहे. सो दिस इज द एक्सपेरिमेंट अबाउट द हार्शे अँड चेसने रन आउट केलेला एक्सपेरिमेंट आहे, त्यावेळेला त्यामध्ये त्यांनी रेडिओ ॲक्टिव्हिटीचा वापर केलेला आहे. फॉस्फरस लेबल्ड DNA आहे आणि सल्फर लेबल्ड प्रोटीन कॅप्सूल आहे, ठीक आहे. सो दिस इज अबाउट द थर्ड एक्सपेरिमेंट दॅट हॅज बीन कॅरीड आउट टू फाइंड आउट वेदर DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल ऑर नॉट.